ती एक बाई असते बघ जी घरातल्या अशा ठिकाणी बसलेली असते जिथून तिला सगळं काही असतं काय चाललंय. आम्ही एवढे जवळचे नव्हतोच त्यांच्या, नाही तू तर खूप लाडका होतास. टू बी व्हेरी फ्रँक, हा पंचका शब्द सुद्धा मला माहिती आहे. मी तेच म्हणतो ना की विनोदी चित्रपट आहे याचा अर्थ प्रत्येक वेळेला असं मी असतं असं नसतो. दिलीप प्रभावळकर, भारती असरेकर, सतीश आळेकर ही तिघ जण सेटवर आहे तर तुम्ही नुसती ऍक्टिंग त्यांच्याकडनं नाही शिकत. फारच आवडेल लोकांना, खूप आवडेल, खूप आवडेल. बघा नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईट मध्ये सगळ्यांचं स्वागत. मी प्रणिता आणि आपण पंचक मधल्या कलाकारांसोबत गप्पा मारतोय. आपल्या सोबत आहेत आनंद इंगळे आणि भारती आचरेकर. सर मी जेव्हा ट्रेलर पाहिला तेव्हा म्हणजे खूप वर्षांनी तू मालवणी ऐकलं, म्हणजे त्या ट्रेलर मधून दिसतंय की तुम्ही खूप म्हणजे अगदी शिकला असाल ट्युटर लावून वगैरे. तर ते शिकताना किंवा आणि ते विनोदाचं टायमिंग सांभाळताना ते कॅरेक्टर वर्क कसं होत गेलं हळूहळू? ओके, मी थोडस सुरुवातीपासून सांगतो की आम्ही काही मी मालवणी नाही आणि ती अतिशय गोड भाषा आहे, पण ती कधी ह्याच्या आधी मी चित्रपटांमध्ये बोललो नव्हतो. वस्त्रहरण त्याच्यात सुद्धा कसं होतं की जे कॅरेक्टर होतं तेव्हा त्यांनी थोडं बोललं नाही बोललं तरी चालण्यासारखं होतं. पण मी जेव्हा आमच्या जयंताला विचारलं रे हे मालवणी आहे आणि तू खूप ऑथेंटिक कॅरेक्टर ऑथेंटिक राहणार वस्त्रांसारखा होतो. करेक्ट, तू आम्हाला म्हणजे तू त्याने मला खूप गमतीशीर सांगितलं की तू म्हणला नाही मी आधी कॅरेक्टर्स मध्ये कास्टिंग केलं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही कष्ट करू शकाल ना. म्हणलं म्हणलं कोण कोण बरं होतं, म्हणलं भारती मोशी, म्हणलं हा नंदिता आहे या तिथे राहणार आहे ज्यांना बोलायचं होतं थोडस. पण मग असं वाटलं की अरे बापरे आता हे कसं काय करणार आहे. नाही पण तू म्हणतेस तसं की त्यांनी ट्युटर लावला आणि मला एक छोटासा किस्सा कोणी सांगितला की नाही मला माहीत नाही. स्क्रिप्ट झालं, त्याची कॉपी दिली आणि त्याच्यानंतर एक आमच्या चित्रपटामध्ये एक कॅरेक्टर आहे त्यांनी सांगितलं की अरे मला जरा हे मालवणीमध्ये पाहिजे आहे. तर म्हणलं हा देतो देतो. 5-6 दिवसमध्ये गेले, परत त्यांनी फोन केला की नाही मला हे पाहिजे आहे, मला मालवणीत अजून कसं दिलं नाही आहे आणि हे ते. म्हणलं हो तेवढे काही नाही महिनाभर आहे, नाही नाही मला काम करायचं हे ते. परत 4 दिवसांनी फोन केला, पाठवलं त्यांना स्क्रिप्ट आणि आम्ही तिथे पोचलो आणि त्या कॅरेक्टर जेव्हा पहिली मीटिंग होती तेव्हा हातामध्ये एक छोटीशी वही चौकोनी कागद आणि त्याच्यावरती काय काय लिहिलेलं आणि स्वतःचा संपूर्ण होमवर्क करून हे काय रे ह्याचं कसं असं म्हणत होते. ती बाई म्हणजे ही हिनी जेव्हा लक्षात आलं की आपल्याला मालवणी बोलायचं आहे तेव्हा तिने त्यांना आधीपासून बोलवून आमच्या प्रयोग म्हणजे आमच्या शूटिंगच्या आदल्या दिवशी तिच्याकडे तिचे सगळे डायलॉग हे मालवणीमध्ये कन्वर्ट करून ते कसे म्हणायचे, तिने त्याच्यावरती हेल कसा काढायचा त्या शब्दांना असं असं करून घेतलं होतं. सो ते बघून आम्हाला म्हणजे ज्यांना ही पॅशन आहे ना तरच होऊ शकतं. मला माहित नाही आम्ही किती त्याच्या जवळचं बोललो आहोत किंवा किती बोलायचा प्रयत्न केला, पण हे मात्र नक्की की सिनेमात दोन्ही भाषा आहेत कारण ही मुंबईची माणसं येतात तेव्हा त्यांच्याशी मराठी बोलतात, इथे एकमेकांमध्ये बोलतात तेव्हा वेगळे बोलतात. तर ही गंमत त्याच्यामध्ये होती आणि आम्हाला डबिंग पर्यंत मला फार बरं वाटतं की आमच्या ट्युटरनी किंवा आमच्या यांनी डबिंग पर्यंत शेवटपर्यंत ती शिकवणारी माणसं होती. त्या ट्युटरने आम्हाला प्रचंड मदत केली आणि बघूया आता काय समोर येत आहे. भारती मॅडम, हा सिनेमा मृत्यू आणि भय साधारण याच्या भोवती अवतीभोवती फिरणारा दिसतो, तर पंचक म्हणा किंवा साडेसाती यापूर्वी अशा कधी गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत किंवा अशी ऐकलेल्या? आपण लहानपणापासून असतं ना, आपल्याला म्हणजे साधी मांजर आडवी गेली तरी आपण 7 पावलं मागे जातो असं म्हणतात. म्हणजे ह्या ऐकलेल्या गोष्टी आहेतच, पण टू बी व्हेरी फ्रँक हा पंचका शब्द सुद्धा मला माहित नव्हता. आय डोंट थिंक आणखीन आपल्या पण लोकांना बऱ्याच लोकांना माहित नव्हता. देशावरच्या लोकांना हे फार माहित नाही आहे, खूप आहे ते पंचक. म्हणजे एखाद्या आपण गोरज मुहूर्त म्हणतो किंवा अमुक मुहूर्त म्हणतो तसं हा पंचक एक मुहूर्त. त्या मुहूर्तामध्ये कोणते जातं घरातलं मग आपल्या त्यांच्या जवळच्यातली 5 माणसं 4 वर्षामध्ये जाणार हा त्याचा सब्जेक्ट आहे आख्यायचा. तर त्याच्यातली भीती किंवा वाटण्यापेक्षा ना त्या आता माझा नंबर लागणार का आता ह्याचा नंबर लागणार का आता माझ्याजवळचं कोण जाणार हे ह्याची जी मजा आहे ना ती मजाच या पंचकचा संबंध
गाभाराच आहे असं म्हणायला हरकत नाही. बाकी त्या स्टोरीमध्ये इतक्या मजा होतात ना की त्याला म्हणजे अडचण नाही. तो पण आपण म्हणतो मृत्यूचं भय वाटतं वगैरे, पण त्यातनंच कॉमेडी निर्माण झालेली आहे सगळी. ओके, हा म्हणजे अगदी ती करेक्ट म्हणते की सिच्युएशन मध्ये असलेला माणूस फार सिरियसली चित्रपट आमचा लेखक आणि त्या पद्धतीने तो सिनेमा बघितला म्हणून की ह्या घरात भीती आहे आणि पाच माणसं जाऊ शकतात, पण अंत्यविधीचं सामान विकणारा माणूस म्हणतो की या घरावर लक्ष ठेवा पाच जणांची ऑर्डर आहे. दिस इज कोण कोणाकडे कशा पद्धतीने बघेल ती मजा आहे असं मला वाटतं. मी याच्याचकडे येणार होते. तुम्ही दोघं या सिनेमामध्ये आहात, ह्युमर आहे, तो लिखाणाच्या दृष्टीने तुम्हाला तो कसा वाटतो, म्हणजे काय पद्धतीने तुमचा दृष्टिकोन काय आहे? ह्युमर आपण ब्लॅक कॉमेडी म्हणतो तसं आहे, फारच वेगळ्या पद्धतीने ह्युमर केलाय. इट्स नॉट अ स्लॅपस्टिक कॉमेडी, नथिंग. म्हणजे असं पण नाही की बाबा फार लिखाणामध्ये फार कॉमेडी ची वाक्य लिहिले आहेत असं काहीच नाही आहे. पण हे सिच्युएशन इतक्या छान आहे की त्या सिच्युएशन मधनच कॉमेडी निर्माण होते. म्हणजे तोच मुद्दा तरी ठेवला होता की आमचा लेखक नेहमी सांगतो आम्हाला की चार्ली चॅप्लिनचं एक वाक्य आहे की लाईफ इज अ ट्रॅजेडी इन क्लोजअप अँड कॉमेडी इन लॉंग शॉट. सो आपल्याला जिथे ती गोष्ट कळते की आता बापरे ह्या घरात हे आहे मग आता असं तसं, पण बाहेरच्यासाठी ते संपूर्ण वेगळं असतं. हा जो मुळात प्लॉट आहे आणि म्हणून मग काही लोक आम्ही एवढे जवळचे नव्हतोच त्यांच्या, नाहीच येणार याच्या, तू तर खूप लाडका होतास, मी कोण तुम्ही लाडका होतो, मला सारखे ओरडायचे वगैरे, अशा गमती जमती सुरू होतात. आणि तुम्हाला लक्षात येईल ह्या सिनेमातला सगळ्यात मोठा काय म्हणतात त्याला धरून ठेवायचा पॉइंट आहे, कोणी ना कोणीतरी ह्या सिनेमातलं आपल्या घरात असतं. म्हणजे असं एक कॅरेक्टर, मोठा भाऊ म्हण, कोणीतरी आत्या म्हण, कोणीतरी कातोबा म्हण, रिलेट खूप करतील लोक, खूप रिलेट करतील, फार रिलेट करतील. आणि एकदा लोकांना ते पंचकचा अर्थ कळला ना की मग प्रत्येक जण रिलेट करेल त्याला, काही ना किती असं धरून चाललं की आमच्या सिनेमात पंचक हे फक्त मेटाफर आहे की एक ही घटना घडली म्हणून दुसरंही काही घडू शकलं असतं. बरोबर. पण त्याची आयडिया जी आहे ती आपल्याला वाटणाऱ्या भीतीची मजा की ती कशी आणि त्यावेळेला आपण कसे रिॲक्ट होतो आणि त्यातनं किती विनोदी गोष्टी घडू शकतात. म्हणजे आम्हाला म्हणलं तसं की ही आत्या आहे आमची, तर आत्याची हुकूमत आहे घरावर, म्हणजे आत्याच्या शब्दाच्या पुढे त्याची हिंमत नाही. तिकडचं कोकणचं घर सगळं मी सांभाळते, बाकी कोण बॉम्बेचे कोणी अमुके. आणि तुम्ही बघितलं असेल तर अनेक वेळेस आता आत्याचं लग्न होऊन आत्याचे मिस्टर जाऊन आत्या पुन्हा माहेरी आली आहे आणि ती इथेच राहते आहे, तरी आत्याचं एक स्थान असतं बघत आहे आमच्या घरात, आत्याचं म्हणून म्हणायचं नाही. बरोबर. आणि जे काही असेल ते हे सगळं आपण करू, पण आत्याला काय वाटेल ते विचारा आधी, आत्याचं बघा त्यांना नको काही त्रास व्हायला वगैरे. ती एक बाई असते बघ जी घरातल्या अशा ठिकाणी बसलेली असते जिथून तिला सगळं दिसत असतं काय चाललंय, ते खाष्ट नसते पण ती भोचक असते आणि खडक असते. तर अशा पद्धतीची कॅरेक्टर्स तिने निवडली. ओके. एक भोळसट प्रत्येक कॅरेक्टर एव्हरी कॅरेक्टर डिफरंट काहीतरी प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं. आपल्या घरात पण असे लोक असतात बघ की ते भान नसल्यासारखं अत्यंत महत्वाच्या काहीतरी बावळट सारखं बोलत जातात. तुलाही आत्ता असं आलं कारण तुझ्याही डोळ्यासमोर कोणीतरी एक जण आलं हो आहेत माझ्या मावसोबा अगदी असेच आहेत वगैरे हे होतं. सो ती गंमत तुम्हाला कदाचित या चित्रपटात. आणि काय प्रत्येक सीन मध्ये ना जवळजवळ 80% सीन मध्ये सगळ्या कॅरेक्टर्स आहेत. हा मी त्याच्याचकडे येणार की न्याय कसा की दिलेला आहे, कारण खूप सिंगल कॅरेक्टरचे सीन्स नाहीये. न्याय कसा दिला आहे याची गंमत आमच्या दिग्दर्शकाचं या दोघांचं श्रेय आहे. कारण तुला मी सांगतो, आम्हाला कोणालाच कधीच असं वाटलं नाही एकदाही चुकूनही की अरे बापरे या सीनमध्ये मला किंवा याला कमी महत्व आहे किंवा जास्त महत्व आहे. कारण आम्ही कधी मी याच्या आधी कधी गेला नव्हता. आमच्या चित्रपटाच्या आधी सगळेजण एकत्र आहे असा जो सीन आहे तो सगळ्या कलाकारांनी येऊन मॉकशूट केला. बरोबर. तेव्हाच त्यांनी ट्रीटमेंट सांगितली होती की इथे आपण तिथे जो सीन करणार आहोत त्याचं ती असं असणार आहे. भारती मोशी तुम्ही इथे असाल, तुम्ही इथे बसलेला असाल, आनंदा तू इथे असशील, हे इथे असशील, तेव्हा पहिला शॉट कॅमेरा इथनं असेल, एक दुसरा तिथनं असेल, इकडनं असेल, ह्या गोष्टीची प्रॅक्टिस झाली होती. आणि मे बी आम्ही सगळेजण
ऑफ कॅमेरा सुद्धा इतके एकमेकांना ओळखतो किंवा इतके एकमेकांबरोबर आहोत की मला अभिमानाने सांगायला वाटेल, आनंदाने सांगायला वाटेल, ही खरी फॅमिली वाटते. अगदी वाटतं असं वाटतं, खरं हे ऍक्टर्स नाही तर असंच वाटतं. बरं, काय मेकअप नव्हता केला आम्ही, काय काही नाही, काही नाही. हिला तर सिनेमा तीन साड्या फक्त, हो तीन साड्यांमध्ये मी काम केलं. काही कारण घरात त्या तीन चार दिवसापूर्वी आणि बरोबर ते इतकं कन्व्हिन्सिंग होतं की त्यामुळे आम्हाला पण असं वाटलं नाही याच्या ह्याच्यात काहीतरी कारण, अजून एक देणार साडी असं वाटलं पण नाही बोलावं म्हणून ते रिलेट होत. असंच असतं ना कारण. सो जास्तीत जास्त काय म्हणतो त्याला, जवळ जायचा पण तरीही त्यातला ह्युमर बाहेर काढायचा असा प्रयत्न होता. त्यामुळे आम्हाला रिहर्सल होतं, फार मजा यायची, फार मजा. नाही, लोकांना खूप आवडेल पिक्चर 100%. खूपच कारण रिलेट करणार काही असलं तरी लोकांना पंचक बद्दल, म्हणजे देशावर नाही कोकणामध्ये या गोष्टी जास्त आहेत, तर तुम्हाला काय जाणवलं, म्हणजे कुठला कुठला काय समज गैरसमज आहेत याच्याबद्दल अजून, की अभ्यास करताना थोडस तुम्ही पाहिलं बाहेर समाजामध्ये? नाही, मला असं वाटतं की फार थीन लाईन ती अंधश्रद्धा आणि याच्यावरची. खूप तू मत म्हणशील ना तर हो, डेफिनेटली अनेक श्रद्धा आहेत, अनेक समज आहेत. श्रद्धापेक्षा आपण त्याला समज असं म्हणतो आणि ते अनेक लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. हा चित्रपट कोणाच्याही विश्वासावर, कोणाच्याही समजुतीवर, कोणाच्याही श्रद्धेवर बोलत नाही आणि प्रश्न पण करत नाही कोणी. हा चित्रपट ऍब्सोल्युटली जजमेंटल होत नाही. हा चित्रपट विज्ञानाची कास सोडू नका हे बोलतो. हा चित्रपट डेफिनेटली भीतीच्या भीतीविषयी बोलतो. हा चित्रपट भीतीच्या गमतीविषयी बोलतो. त्यामुळे वैयक्तिक तुम्हाला म्हणशील की कोकणामध्ये असं काही असतं आणि तुम्हाला तो अनुभव येतो, कामाला खरंच नाही आहे. अनेक लोक म्हणतात का हो, पण आता तशा खूप समज आहेत ना. लहानपणापासून आपण किती वेळा म्हणलंय की कुणीतरी शिंकलं की काहीतरी करू नकोस, कोणीतरी मांजर आडवी गेली की करू नकोस, बघू नकोस. आमच्याकडे आमच्या कोकणातली काकूच कोण गेले होते, म्हणलं की कोणी बाहेर गेले की लगेच एक मिनिटात आंघोळीला जायचं नाही, मग त्याच्या नावाने आंघोळ केल्यासारखं होतं. आता या समजाला तुम्ही काय करणार, हे त्यांच्या मनात, ह्यांनी कोणाचं नुकसान काही नाही, हे फक्त काय नुकसान आहे आणि काय त्याच्यात नुसतंच मनोरंजन नाही झालेलं, पण बोध पण दिलेलं आहे. हा मी त्याच्याकडेच येणार होते की कुठलीही बोध प्रीची करून चालत असं नाही. हा तुम्हाला लोकांना आपापच का जाणवलं काय करतो आपण वेड्यासारखं असं होईल लोकांना. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे ना, की तुम्ही त्यांना त्यांच्या अनुभवाला नाही म्हणू शकत नाही. बरोबर. सिनेमा खूप प्रभाव टाकतो समाजावरती, आणि काही प्रथा असतात की काही परंपरा असतात, संस्कृती जपायची असते, काही गोष्टी या छेद देऊन त्या पुढे जायच्या असतात, तर हा नेमका त्याच धर्तीवर जाणारा सिनेमा आहे का? तसाच येतो. म्हणजे आम्ही पुन्हा तेच म्हणतोय की आम्हाला काहीही वेगळं शिकवायचं नाहीये. आम्ही तुम्ही किंवा बघा, नाही ज्यांना ते नाहीये त्यांनी नुसतं मनोरंजन नको म्हणून बघा, कोणालाही कमी पडणार नाही. आणि असा कुठेही पॉइंट आलेला नाही की लोक म्हणतील की काय काय तुम्ही आम्हाला दाखव, बंद पडा पिक्चर असं काही याचं महत्वाचं खूप असतात ना. मी तेच म्हणतो ना की विनोदी चित्रपट आहे याचा अर्थ प्रत्येक वेळेला असं मी असतो असं नसतो. अलीकडे चांगली संहिता चांगल्या पद्धतीने मांडणे, चांगल्या कलाकारांना घेऊन मांडणे किती किती गमतीची गोष्ट असू शकते. बरोबर. तर आम्हाला आम्ही सगळ्यांनी ते एन्जॉय केलं असं मला वाटतं, आणि आम्ही एन्जॉय केलं, आपण आपलं काम स्वतः एन्जॉय नाही मुख्य म्हणजे आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं म्हणून ते पडद्यावर तसं दिसलं पण की इतकं ऑथेंटिक वाटलं ते सगळं. बरोबर. ते मगाशी दोन आपले इंटरव्ह्यू झाले तेव्हा की चांगली संहिता हे खूप गरजेची असते, तर ती तुमच्याकडे आल्यानंतर इतके सारे कलाकार होते तर काही मतमतांतर झाली का, की अगदी वाद नाही म्हणणार आपण पण अरे हे नव्याने कळलंय किंवा हे असं झालंय? मला वाटतं आपलं आपलंच थिंकिंग खूप झालं स्वतःच स्वतः, असे डिस्कशन काय फार झाली नाही. कारण एक तर स्क्रिप्ट सगळ्यांना जेव्हा ऐकवलं तेव्हा आम्ही सगळे प्रचंड हसत होतो, म्हणजे की क्या बात आहे. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा विचारलं की अर्ध्या वेळेला सगळं मी भारती मोशेच आहे, हे करतो भारती मोशे हा हा आहे, ह्याला हे विचारलंय, हे असंच असणार बघ, इतकं फिट वाटत होतं तेव्हा ते. आणि मतमतांतर नाही नाही कोण कसं करेल, म्हणजे मी अगदी मुद्दाम सांगू इच्छितो, दिलीप प्रभावळकर, भारती अचरेकर, सतीश आळेकर ही तिघ जण सेटवर आहे तर तुम्ही नुसती
ऍक्टिंग त्यांच्याकडनं नाही शिकत, तुम्ही ऍटिट्यूड टुवर्ड्स युअर वर्क शिकता. म्हणजे माझी काही मतं बदलली असतील तर ती चांगल्यात कन्वर्ट झाली आहे. ओके, माझं कामासंदर्भात जर काही मत असेल की हे असं मत करायचं तर त्यांच्याकडे बघून नाही माझं चुकत होतं आणि आता हे असं पाहायला हवं, त्यांच्या अनुभवातनं ते जो एक्सपिरियन्स मधनं ते जो काय म्हणत त्याला जे प्रोड्यूस करतात पोर्ट्रे करतो ते इतकं महत्वाचं होतं की त्याच्यातनं मला जास्त ऍटिट्यूड टुवर्ड्स देअर वर्क. म्हणजे ही जेव्हा ते पहिल्यांदा घेऊन आली तेव्हा मला ते जाणवलं होतं, अरे बापरे दॅट काइंड ऑफ सिन्सिअरिटी. मग मी का नव्हती केली ती बाई, कारण आपण मालवणीच बोलतो, मी का नव्हती केली, मी स्क्रिप्टच्याच बाजूला का फक्त लिहून घेतलं हे तिथे शिकायला मिळालं. ओके, सतीश आळेकर काकांचा संबंध म्हणजे काय बोलायचंच नाही की त्यांचा ह्युमर त्यांचं टॅलेंट आज भारतातल्या अत्यंत महत्वाच्या अशा नाटककारांपैकी ते आहेत. तर त्यामुळे तो प्रश्न दिलीप काका एवढं काम पाहिलंय पण आल्यानंतर एकदा कधी चुकून दाढी मिशी लावताना बाबा रे इथे त्रासच होतोय हे नकोच का हेच काही नाही शान, मग तुम्ही सांगा की काय नाही शिकायचं. नाही ते आणि ते आम्हाला जेव्हा संविधान आम्ही ऐकली तेव्हाच कन्व्हिक्शन इतकं झालं होतं ना की हे करायचंय आपल्याला, बरं कुठे क्रूडपणा नाही, काय क्रूडली मांडलंय असं नाही, इतकं सहज सगळी गोष्ट सांगितलेली आहे ना की फार मजा आली, फार म्हणजे फारच मजा आली. म्हणजे आम्ही लकी टू बी अ पार्ट ऑफ विनोदी चित्रपट आहे, ह्युमर आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही दोघंही आहात, म्हणजे तुम्ही म्हणजे प्रेक्षक एवढं प्रेम करतात तुम्ही उभे राहायला ना तरी तुमचं विनोदाच्या आधी बॉडी लँग्वेजवरून लोकांना हसायला येतं. तर या सिनेमामध्ये अनप्रेडिक्टेबल असं काय आहे तुमच्या कॅरेक्टर्स मधून? तेच कॅरेक्टर्स जे तू म्हणालीस तेच. ओके, जास्तीत जास्त कॅरेक्टरच्या जवळ जाऊन किंवा ते कॅरेक्टर होण्याचा प्रयत्न करणे हेच मला वाटतं त्या सिनेमाचं आमचं टास्क. नाही मला तर लोकांनी ह्या कधी असं पाहिलंच नाही, आयुष्यात नाही बघितले कधी, लोकांना शॉकच बसणार आहे. मला असं वाटतं प्रत्येक कॅरेक्टरला लोकांना शॉक बसणार आहे, एव्हरी कॅरेक्टर इज लाईक दॅट. तसं म्हटलं तर एक हा सोडला तर आपला आदिनाथ किंवा सागर म्हणजे मॉडर्न असल्यामुळे, पण अदरवाईज तिथल्या गावचे ज्या कॅरेक्टर्स आहेत किंवा इव्हन दिलीप किंवा इव्हन सतीश म्हणजे इतकं लोकांना शॉकच बसणार आहेत, अरे यांना आपण ह्या याच्यात बघतो इतकं त्यांना आश्चर्य वाटणार नाही अशा कॅरेक्टर्स आहेत सगळे. मला खूप मुद्दाम सांगायचं आहे आमच्या ह्या म्हणजे आता माहित नाही हे लोक बोललेत का नाही, निर्माते म्हणून अशा पद्धतीच्या चित्रपटाला तुम्ही मागे थांबता आणि संहिता सपोर्ट करता ही फार महत्वाची गोष्ट आहे. आज माधुरी दीक्षित आणि डॉक्टर श्रीराम नेने यांना चित्रपट काढायचं म्हटल्यानंतर ते सहज एक अतिशय पॉप्युलर कॉम्बिनेशन आणि पॉप्युलर स्टोरी जी कमर्शियली खूप जास्त व्हायबल होईल असा चित्रपट काढू शकत होते. बरोबर, आपल्याकडचे मराठीतले स्टार रायटर्स किंवा स्टार दिग्दर्शक म्हणा किंवा म्हणजे मराठी पुरते जे आपण म्हणतो की ह्यांचं नाव आहे किंवा ह्यांना घेऊन करता येईल हे ते सहज करू शकत होते. बरोबर, पण त्यांनी चित्रपट निवडताना संहितेला महत्व दिलं, त्याचबरोबर ह्या दोन तरुण नवीन मुलांना दिग्दर्शक म्हणून हो म्हणल्या त्या. पहिला पिक्चर अशा वेळेला जेव्हा निर्माती म्हणून निर्माते म्हणून तुम्ही संहितेच्या मागे उभे राहता तेव्हाच चांगले चांगले चित्रपट लोकांपर्यंत आणण्याचं धाडस बाकीच्यांना होईल आणि सगळ्यांना उरूप पण येतो ना ते करण्यामध्ये. एवढं पाठी बरं पहिल्या दिवसापासून तिचं म्हणते तिचं म्हणणं होतं मी ओटीटी वर नाही दाखवणार हा मला थिएटर मध्ये सिनेमामध्ये पाहिजे. किती महत्वाची गोष्ट आहे सांगा ना तुम्ही आज चार वर्ष पाच वर्ष ह्या सेन्सिबिलिटी विषयी मला छान वाटलं की ह्या पद्धतीचा विषय निवडण्याविषयी मला छान वाटलं. त्याच्यानंतर एक गाणं आहे आमच्या चित्रपटात म्हणजे जे मला महत्वाचं वाटतं की स्वतः निर्माती किंवा त्या क्षेत्रातले असल्यानंतरचा काय फरक पडतो
एक आमच्या चित्रपटात गाणं आहे, ते गाणं कम्प्लीट झालं आणि आमचे लेखक आणि दिग्दर्शक आणि हे गाणं त्यांच्याकडे घेऊन गेले, हे कसं काय करायचं? तर त्यांनी गाणं बघितलं आणि त्याच ह्यांना म्हणाल्या की अरे गाणं थोडंसं अर्धवट वाटतंय का रे, पाऊस आला होता त्यामुळे ते गाणं अर्धवट वाटतंय का? तर हे दोघं जण ऐकणार की आता काय अर्धवट झालंच आहे. तर त्या म्हणल्या की मग ठीक आहे जा परत. आता गंमत अशी अर्ध शूट तिथेच करायला म्हणलं नाही जा तुम्ही परत, परत कोकणांचा 4-2 दिवसाचा का वेळ घ्या, करा शूट, हवं तसं झालं की परत या. हे सिनेमासाठी आहे हे त्यांना कळत. बरोबर, ही वैयक्तिक मजा चाललेली नसून सिनेमा चांगला दिसणार आहे ही जी गोष्ट आहे ना, तुम्हाला असं वाटतं की ती फार महत्त्वाची. एक शेवटचा प्रश्न की काही सिनेमा असतात ते कथेमुळे लोकांच्या लक्षात राहतात, काही पात्रांमुळे लक्षात राहतात, तर हा नेमका कशामध्ये मोडतो? दोन्ही एकत्र आहे. इतकं ते जेल झालेलं आहे ना की आम्हाला सांगायला खूप बरं वाटतंय की आता आमच्या बाजूनी हे सगळं आम्ही म्हणणारच डेफिनेटली. शेवटी हे लोकांनीच ठरवायचं आहे की त्यांना हे आवडतंय नाही आवडतंय, पण माझं तेच म्हणणं आहे दोघांना आवडेल दोघांना आवडणार नाही. यू कॅन लव्ह अस, यू कॅन हेट अस, बट यू कॅनॉट इग्नोर अस. म्हणजे मला अगदी मनापासून असं वाटतं की इंटरकनेक्टेड आहे स्टोरी आणि कथा आणि कॅरेक्टर्स, कॅरेक्टर्सच कथा आहे असं म्हटलं तर. आणि एखादी गोष्ट खूप जास्त आवडेल, एखादी आम्हाला वाटलं तर हे फार भारी वाटलंय आणि ते तसं आहे तसं उतरलं तर जी आम्हाला आनंद होईल, किंवा आम्हाला वाटलं तर फार भारी आहे. नाही नाही, पण मला वाटतं की फारच फारच आवडेल लोकांना. नाही नाही, अगं खूप आवडेल, खूप आवडेल. बघा हे अशी आत्ते आहे सारखं, स्वतःचं काही असू दे, तिचं एकदा ठरलं की ठरलं. आमचे आत्या वाय, हा चित्रपट नक्की बघा, 5 तारखेला रिलीज होतोय. आणि खूप खूप थँक्यू तुम्ही मित्र म्हणे लाईमलाईट मध्ये आलात. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.